पत्रकारांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लोकशाहीच्या संवर्धनासाठी निर्भीडपणे काम करावं असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशनच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाज गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन कार्यक्रम कळंबा इथं पार पडला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील आमदार चंद्रकांत जाधव कळंब्याचे सरपंच सागर भोगम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष सागर चौगले यांनी असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला असोसिएशनच्या सर्व सभासदांना मास्क फेसशिल्ड सॅनिटायझर रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशनच्या सभासदांना कोरोना योद्धा सन्मानपत्रानं गौरवण्यात आलं कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकार दीपक चव्हाण यांच्या कुटुंबियांना असोसिएशनच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली कार्यक्रमात शिक्षण अधिकारी किरण लोहार जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर माशीचे दत्ता लाड माजी नगरसेविका वृषाली कदम का सामाजिक कार्यकर्त्या सरिता सासणे संजय पवार वाईकर शिक्षक बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील सुमन पवार नामदेव रेपे किरण पाटील महेंद्र चव्हाण यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पद्माराजे महिला संघटना आणि युवा फाउंडेशनचा आदर्श संस्था म्हणून सत्कार करण्यात आला पत्रकारांनी लोकशाहीच्या संवर्धनासाठी कार्यरत राहावं असं आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं स्वयंसेवी संस्थांच्या दातृत्वामुळं आणि मदतीमुळं कोरोना आणि महापूर काळात शेकडो जणांना जीवदान मिळालं कोल्हापूरची मदतीची परंपरा देशभरासाठी दिशादर्शक असल्याचं आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं दुर्वास कदम पत्रकार अमर पाटील संपत नरके रवींद्र मोरे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी सुजित चव्हाण तुळशीराम लटकन स्मिता मांढरे धैर्यशील जाधव चेतन चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते